वटेंगे तो कटेंगे हे नरेटिव्ह आत्ता आलेलं नाही आहे. मुळात योगी आदित्यनाथ हे पूर्वी त्यांच्या एका भाषणामध्ये बोललेले होते, पण महाराष्ट्रात ते नरेटिव्ह आत्ता आणलं गेलंय. मराठा समाजातले लोक मांडणी करताना असं म्हणतात की एकनाथ शिंदेंनी आमची बाजू घेतली आहे, आम्हाला इतर विरोधी पक्षांनी साथ दिलेली आहे, फक्त आमचं आरक्षण कुणामुळे रखडलंय तर देवेंद्र फडणवीसांमुळे. हे नरेटिव्ह मराठा समाजात कुठेतरी सेट झालेलं आहे. या भूमिकेचा कुठेतरी फटका बसेल का काय, मग त्याला उत्तर म्हणून धार्मिक ध्रुवीकरणाचा पर्याय शोधला जातोय का, असं चित्र आता महाराष्ट्रात दिसतंय. कारण या निवडणुकीमध्ये जात हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे हे तर स्पष्ट आहे. तर राज ठाकरे असं म्हणतायत की भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि तो मनसेच्या साथी देईल. जेव्हा हिंदुत्वाचा विषय निघतो जसा गाय पट्टा त्याला तो तसा महाराष्ट्र रिएक्ट करत नाही कधीच असं सांगितलं जातं, त्याबद्दल काय वाटतं? स्वातंत्र्याची 100 पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4 समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हाइटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेची निवडणूक हळूहळू तापत चालली आहे. महायुतीकडून लाडकी बहीण प्लस वचननामा आणि महाविकास आघाडीकडून पंचसूत्री संविधान हे नॅरेटिव्ह चर्चेत येत आहेत. अशातच बटेंगे तो कटेंगीची चर्चा होत आहे. ही चर्चा का होत आहे, ही यामध्ये या निवडणुकीमध्ये याची गरज नेमकी का पडत आहे यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत मुक्त पत्रकार प्राची कुलकर्णी मॅम, स्वागत आहे मॅम. मॅम, हे बटेंगे तो कटेंगीची चर्चा का सुरू होत आहे आणि अर्थातच ती महायुती किंवा भाजपकडून ते नॅरेटिव्ह चालवलं जातं, पण लाडकी बहीण वेगवेगळ्या योजना असे असताना या बटेंगे तो कटेंगीची गरज का पडली आता? बटेंगे तो कटेंगे हे नरेटिव्ह आत्ता आलेलं नाही आहे. मुळात योगी आदित्यनाथ हे पूर्वी त्यांच्या एका भाषणामध्ये बोललेले होते, जवळपास 3-4 महिन्याहून जास्त काळ याला झालेला असेल. आणि पण महाराष्ट्रात ते नरेटिव्ह आत्ता आणलं गेलं आहे. निवडणुकीच्या तोंडावरती मुंबईमध्ये पोस्टर्स लागलेले होते. एका उत्तर भारतीय नेते जे भाजपचे आहेत, मला वाटतं विश्वराय असं त्यांचं नाव आहे, सो त्यांनी हे पोस्टर्स लावलेले होते. आणि ज्याच्यानंतर पुन्हाही महाराष्ट्रात बटेंगे तू कटेंगेची चर्चा सुरू झाली. योगी आदित्यनाथ त्यांच्या भाषणामध्ये पुन्हा हे नरेटिव्ह वापरताना बघायला मिळाले आणि आता तेच नरेटिव्ह पुढे घेऊन जात, पण ते वाक्य न वापरत, कारण बटेंगे तो कटेंगेवर पुन्हा एक बॅकलॅश आलेला होता. त्याला विरोधकांकडनं उत्तर दिलं गेलेलं होतं. पंतप्रधान मोदीसुद्धा या सगळ्याबद्दल, त्यांनी एक हे तो सेफ है जे विरोधकांकडनं वापरलं जात होतं, वेगवेगळे पोस्टर्स फिरवले जात होते किंवा लोकांकडनंही मांडलं जात होतं, तेच नरेटिव्ह एका वेगळ्या अर्थांनी पंतप्रधान मोदी यांनी वापरलेलं आहे. यामागचं कारण मोदींच्या भाषणातच, अकोल्यात त्यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्येच कुठेतरी स्पष्ट झालं आहे. त्यांनी आरोप अर्थातच काँग्रेसवर केला आहे. विरोधकांवरती टीका करणं राजकीय रणधुमाळीत साहजिक आहे, पण त्यात त्यांनी म्हटलंय की जातींच्या आधारावरती वेगवेगळा हिंदू समाज जो आहे त्यांना त्यांचं विभाजन केलं जात आहे, त्यांच्यामध्ये फूट पाडली जाते आणि ते झाल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला मिळणार आहे, म्हणून तसं होऊ नये, म्हणून तुम्ही एक राहा. म्हणजे मुद्दा काय आहे, तर महाराष्ट्रात गेल्या काही काळामध्ये वेगवेगळ्या जातींचं, कारण मराठा आरक्षणावरनं आंदोलन सुरू झालं, त्याला उत्तर म्हणून ओबीसींकडनं प्रतिक्रिया आलेल्या होत्या, इतर आरक्षणांचे मुद्दे अजूनही पेंडिंग आहेत. सो कुठेतरी त्याला उत्तर शोधण्यासाठी म्हणून, कारण आता आरक्षण देण्याची म्हणजे आरक्षणाच्या नरेटिव्हला तितकं काउंटर करता येत आहे का, तर मराठा समाजामध्ये आज ठिकठिकाणी आपण पाहिलं तर अनरेस्ट आहे आणि ती अनरेस्ट स्ट्रेट फॉरवर्ड भाजपबद्दल आहे. कारण त्यांचं असं म्हणे आणि भाजप ही पेक्षाही ती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जे आहे त्यांच्याबद्दल आहे. कारण त्यांचं असं जरांगेंच्या भाषणातनं वारंवार जी मांडणी झालेली आहे की त्यांच्यामुळे आरक्षण मिळालं नाही. म्हणजे मराठा समाजातले लोक मांडणी करताना असं म्हणतात की एकनाथ शिंदेंनी आमची बाजू घेतली आहे, आम्हाला इतर विरोधी पक्षांनी साथ दिलेली आहे, फक्त आमचं आरक्षण कुणामुळे रखडलंय तर देवेंद्र फडणवीसांमुळे. हे नरेटिव्ह मराठा समाजात कुठेतरी सेट झालेलं आहे. त्याला काउंटर म्हणून ओबीसी वोट कन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न केला गेला, पण जर हे डिवाइड राहिलं आणि थेट ही घेतलेली भूमिका की जातीय आधारावरती मतदान करा, या भूमिकेचा कुठेतरी फटका बसेल का काय, मग त्याला उत्तर म्हणून धार्मिक ध्रुवीकरणाचा पर्याय शोधला जातोय का, असं चित्र आता महाराष्ट्रात दिसतंय. कारण या निवडणुकीमध्ये जात हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे हे तर स्पष्ट आहे. दुसरा उल्लेख तू केलास तो म्हणजे योजनांचा. तर योजनांच्या बाबतीमध्ये योजना आणल्या गेल्या त्यावेळेला असं कुठेतरी अपेक्षित होतं की आपण महागाईचा मुद्दा, कारण महागाई हा अक्रॉस महाराष्ट्र खूप क्रुशियल मुद्दा आणि
मध्यमवर्गीयांपासून पूर्ण सगळ्या स्तरांमध्ये तो बघायला मिळतो. कदाचित उत्तम उच्च मध्यमवर्गीयांमध्ये तो नसेल, पण बाकी सगळ्या स्टार्टामध्ये महागाई हा मुद्दा झालेला बघायला मिळतोय. लोक उघडपणे बोलतात की आम्हाला हाताला काम नाही आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, या तरुणांच्या बेरोजगारीचा वेगळा मुद्दा आहे, आणि जे शेतमजुरी करतात किंवा इतर मजुरी करतात किंवा रोजगार हमीच्या कामावरती लोक जातात त्यांच्यासाठीचा कामाचा मुद्दा आणखीन क्रुशियल बनत चाललाय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना आणली गेलेली होती किंवा इतर योजना सरकारकडनं ज्या राबवल्या गेल्या, अंमलबजावणीच्या पातळीवरती लाडकी बहीण लोकांपर्यंत पोहोचलाय का? तर पोहोचलंय. पण लोक असं म्हणतात की आम्हाला हे पैसे पुरत नाहीयेत, कारण जसे हे पैसे आले तसं महागाई वाढली. तेलाचा डब्बा आम्हाला जो 1500-1200 रुपयाला मिळायचा तो 2500 मिळायला लागला. मग आम्ही इकडनं पैसे घ्यायचे आणि तिकडे द्यायचेच असतील तर आम्हाला का देताय पैसे? सो महागाई हा खूप क्रुशियल फॅक्टर आत्ता बघायला मिळतोय. बेरोजगारीचा मुद्दा खूप क्रुशियल असलेला बघायला मिळतोय. आणि त्या सगळ्याचं कुठेतरी काउंटर नरेटिव्ह, म्हणजे या मुद्द्यांच्या वरती चर्चा व्हायला लागली आहे तर त्याच्यावर बोलण्याच्या ऐवजी एक असा मुद्दा आणायचा की जो पूर्ण नरेटिव्ह बदलून टाकेल, ज्याच्या भोवती आत्ता राजकारण किंवा प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळतील. आणि तो मुद्दा म्हणजे कुठेतरी हा बटेंगे तू कटेंगे किंवा एक हे तू सेफ हे असा भाजपकडनं रेटला जातोय का काय असं आता वाटतं. हिंदू मुस्लिम आणि राजकारण या विषयावरचा तुमचा अभ्यास आहे म्हणून हा प्रश्न विचारायचा की मला थोडंसं इतिहासात जाणून घ्यायचं आहे. जेव्हा हिंदू मुस्लिम राजकारण असा विषय निघतो किंवा असा विषय होतो तेव्हा त्याला महाराष्ट्र कसं रिस्पॉन्ड करतो नेहमी? याचं फार मागे जायची गरज नाही आहे. लोकसभेची निवडणूक हे आपल्या समोरचं ताजं उदाहरण आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळा मुस्लिम समाज, कारण जे नरेटिव्ह होतं ते कुठेतरी अँटी मुस्लिम नरेटिव्ह आणलं जात होतं. आपल्याला लोकसभेच्या आधी झालेल्या गोष्टी बघायला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण कशा पद्धतीने झालं तर थेट दंगली झाल्या. अनेक भागामध्ये जो व्हायलन्स झाला म्हणजे अगदी टिपू सुलतान, अफजल खान, औरंगजेब, त्यांचे पोस्टर्स, हे सगळं जे गेल्या म्हणजे 5 वर्षापूर्वी असेल जे आपण बघत होतो तेच पुन्हा गेल्या काही वर्षांमध्ये पुन्हा समोर येताना बघायला मिळालं. मोर्चे निघालेले आहेत का काय. महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाज नावाचा एक फॅक्टर तयार झाला की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत ज्या एका अंब्रेलाखाली आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्याकडनं मोर्चे काढले गेले. त्याच्यामध्ये लव्ह जिहादचा मुद्दा होता किंवा श्रद्धा वालकरच्या मर्डरचा मुद्दा होता, त्याच्या निमित्ताने पुन्हा हे मोर्चे काढले गेले. सो कुठेतरी हिंदू मतदारांना एकत्र करण्याचा हा सगळा प्रयत्न होता. किंवा ज्या हिंदू संघटना आहेत वेगवेगळ्या म्हणजे अगदी कट्टरतेकडे जाणाऱ्या ते मध्यम मार्गी अशा सगळ्या ज्या संघटना आहेत त्या पूर्वी ज्या RSSच्या अंब्रेलाखाली मानल्या जायच्या तर त्या सगळ्या आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एकत्र येत आहेत. आणि त्या सगळ्याला कुठेतरी ज्याच्याकडनं जे नरेटिव्ह मांडलं जात त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून मुस्लिम समुदायाकडनं पण तशाच पद्धतीच्या रिॲक्शन्स येत आहेत. पण यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे मुस्लिम समाजांनी भूमिका घेतली की आम्ही महाविकास आघाडीच्या इंडिया अलायन्सच्या पाठीशी राहणार, कारण केंद्रातला इंडिया अलायन्स होता त्यांच्या पाठीशी राहणार. अनेक ठिकाणी थेट चर्चा झालेल्या होत्या, थेट आदेश दिले गेलेले होते की आपण वोटिंग कुणाला करायचं आहे. म्हणजे शिवसेनेचे नेत्याशी मुस्लिम समाजाची होणारी भेट आणि जाहीरपणे दिला जाणारा पाठिंबा हे लोकसभा निवडणुकीचं कुठेतरी वैशिष्ट्य ठरलं होतं. आणि त्याचा परिणाम अर्थातच निवडणुकीमध्ये बघायला मिळाला. लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे हा मुद्दा होता, संविधान हा मुद्दा होता, आणि पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती होतं ते म्हणजे ध्रुवीकरणाचा मुद्दा. आणि त्यामुळे कुठेतरी दलित समाज, मुस्लिम समाज यांच्या मतांचं कॉन्सॉलिडेशन झालं आणि महाराष्ट्रामध्ये भाजपला फटका बसलेला बघायला मिळाला. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता करेक्टिव्ह मेजर्स घ्यायला, विधानसभा निवडणूक ते लोकसभा निवडणूक हा कालावधी फार मोठा नाही आहे, त्यामुळे करेक्टिव्ह काही स्टेप्स घ्यायच्या असतील तर कुठल्या मुद्द्यांवर जाता येईल. आणि या सगळ्या काळामध्ये पुन्हा जातीय ध्रुवीकरणाचाही सगळा प्रकार चालू होता. ध्रुवीकरण म्हणजे आरक्षणाच्या मागणीच्या निमित्ताने असेल किंवा त्याला काउंटर म्हणून असेल. आणि या दोन्ही नरेटिव्हला काउंटर करणारे मुद्दे कुठेतरी शोधले गेले पाहिजेत. यासाठी आता या वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा केली जाते आहे. पण लोकांच्या मनामध्ये आज म्हणजे विशाळगडची तर अलीकडचा सगळा प्रकार आहे, संभाजीनगर असेल, अकोल्यामध्ये झाला, अमरावतीमध्ये झालेला प्रकार असेल, ह्या सगळ्या गोष्टी लोक अजूनही विसरलेले नाही आहेत. आणि त्याचे परिणाम इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसतात की अगदी ग्रामीण भागात जरी तुम्ही गेलात, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर आपल्याला माहिती आहे की धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग काय झाला. मिरज दंगलीनंतर एक कुठेतरी तिथे भाजपला यश मिळालं. हे 2009 जी दंगल झालेली होती त्यानंतरची निवडणूक, तिथे परिणाम झाला आणि यश मिळालं हे बघायला मिळालं. त्यामुळे कुठेतरी वारंवार हा प्रयोग केला जातो आहे का, वारंवार अशा पद्धतीने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, आणि त्यातनं वोट डिवाईडचा आपल्याला फायदा मिळेल याचा प्रयत्न केला जातो आहे का असं वाटत असतानाच दुसऱ्या बाजूला त्याचे परिणाम नेमके काय होत आहेत हेही जाणवायला लोकांना सुरुवात झालेली आहे.
आणि म्हणजे उदाहरण द्यायचं तर मी नुकतंच मराठवाड्यामध्ये गेले होते, तर त्यावेळेला तिथल्या गावांमध्ये गणपती आणि नवरात्र या सगळ्या कालावधीमध्ये आपल्याकडे साधारणपणे असं चित्र होतं आजपर्यंत की कुठलाही धर्म समाज याच्या पलीकडे जाऊन मंडळातले कार्यकर्ते या सगळ्याच्या पलीकडे जाऊन होणारे हे सगळे उत्सव, हे चित्र कुठेतरी बदलायला सुरुवात झाली आहे. आज तुम्ही काय येताय हा प्रश्न विचारला जायला लागलाय, किंवा ज्या वेळेला गणपतीची आरती होते किंवा गणपती उत्सव चालू आहे त्यावेळेला अजानच्या लाऊडस्पीकरवरती अजान नको अशा पद्धतीचं सांगणं यायला लागलंय, त्यामुळे कुठेतरी भीती आणि म्हणजे ऍक्शन रिॲक्शनचा खेळ सुरू झालाय. आणि ह्या ऍक्शन रिॲक्शनमध्ये म्हणजे रिॲक्शन होते तेव्हा एकत्र येणं हे अर्थातच दोन्ही बाजूंनी होतं आणि तेच करण्याचा प्रयत्न दिसतो आहे, पण ते करण्याचा फटका लोकसभेला बसलाय आणि म्हणून आता एकत्रीकरण हिंदू मतांचं करण्याचा प्रयत्न होतोय. बटेंगे तो कटेंगेची चर्चा आत्ताच का होते हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस झाले लाडकी बहीण वचननामा पंचसूत्री किंवा दोन्हीकडून आम्ही किती रुपये देणार याची चर्चा होती. गेले काही दिवस राज ठाकरे ॲक्टिव्ह झाले, पुन्हा भाषणांमध्ये त्यांनी आपला भोंगेंचा विषय काढला, म्हणून हा विषय आता राज ठाकरेंकडे जायला नको किंवा भाजपकडे तर हिंदुत्वाचा बोल चर्चाच नाही होते, म्हणून पुन्हा हा भाजपने किंवा महायुतीने या विषयावर चर्चा करायला सुरुवात केली आहे का? मुस्लिम वोट आपल्याकडे जर पाहिलं ना तर साधारणपणे 11.95% डिजिटाईज मुस्लिम वोटिंग आपल्याकडे आहे आणि हा हे वोटिंग खूप क्रुशियल ठरतं, पण या मतदानामध्ये डिव्हिजन खूप जास्त आहे कारण MIM सारखा पक्ष आहे, काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी तर हा पर्याय म्हणून आता बघितला जातोय, पण आता एक मुस्लिम समाजामध्ये असाही लोकांमध्ये हे झालेलं आहे की आपल्याला रिप्रेझेंटेशन नाही मिळालं, कारण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की उमेदवार दिलाच गेला नव्हता, बाकी सुद्धा जे उमेदवार दिले गेलेले आहेत आत्ता सुद्धा ते तुलनेने आपल्या रिप्रेझेंटेशन मुस्लिम लोकांना वाटत नाही, पण ह्या मुस्लिम वोटचं डिव्हिजन होतं. हिंदू मतांचं कॉन्सॉलिडेशन करणं जसं मी मगाशी म्हटलं की आत्ता कुठेतरी जातीच्या आधारावरती हे मतविभाजणी विभागणी होऊ नये, जातीच्या आधारावरती लोकांनी विचार करून मतदान करू नये, किंवा जरांगेंचं जे नरेटिव्ह आहे जसं मगाशी आपण बोललो की जरांगेंचं जे नरेटिव्ह आहे की ज्यांच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं नाही त्यांना आम्ही पाडणार, तर या पाडणारच्या नरेटिव्हला काउंटर कुठेतरी झाला पाहिजे. राज ठाकरेंची भूमिका ही महायुतीला त्रासदायक ठरणारी मुळातच नाही आहे. महायुती ज्या लाईनवरती चालली आहे त्याच भूमिकेवरती राज ठाकरे बोलत आहेत आणि भोंग्यांचा मुद्दा काही त्यांनी नव्याने काढलेला नाही आहे. आपल्याला माहिती आहे भोंग्यांवर त्यांनी आंदोलन केलं अगदी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मनसेचे कार्यकर्ते मशिदींमध्ये जाऊन घुसण्यापर्यंत प्रकार झालेले होते, घुसण्यापर्यंत नाही पण त्यांनी जाऊन त्यांनी बोलण्यापर्यंत ते भोंगे काढायला लावा अशा पद्धतीचे प्रकार झालेले होते आणि तेच नरेटिव्ह कुठेतरी ते आत्ता आणण्याचा प्रयत्न करतायत. हे अलाइंड आहे का काय असं वाटतंय, कारण म्हणजे ध्रुवीकरणाचा प्रयोग एकीकडे महायुतीकडनं चाललाय, दुसरी महायुतीमध्ये सुद्धा महायुतीमधले दोनच पक्ष या ध्रुवीकरणावर खेळतायत आणि मग आता त्याला सपोर्टिव्ह म्हणून मग राज ठाकरेंचं हे भाषण राज ठाकरेंची ही भूमिका आलेली आहे का काय असं कुठेतरी दिसतंय. राज ठाकरेंबद्दल विचारण्याचं कारण म्हणजे काही मतदारसंघांमध्ये भाजप नाही आहे किंवा शिवसेना नाही आहे, तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढाई आहे आणि तिथं मग मनसे आहे, तिथं मनसे आहे म्हणून महायुतीची महायुतीकडे जाणारी मतं हिंदुत्ववादी मतं मनसेकडे जायला नको म्हणून पण असा प्रयत्न केला जातोय का? आणि तुम्ही म्हणालात की याचा मनसेला जास्त फायदा होणार नाही, पण जी हिंदुत्ववादी मतं आहेत भोंग्यांचा विषय काढल्यावरती मनसेकडे जाणार नाहीत असं कसं, म्हणजे का जाणार नाहीत? मनसेकडे जाणार नाहीत असं नाही, पण जी हिंदुत्ववादी मतं पूर्वी मनसेला स्ट्रेट फॉरवर्ड किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांची मुळातली आयडिओलॉजी काय आहे असं जर आपण म्हटलं तर बहुतांश कार्यकर्ते हे जुने कार्यकर्ते म्हटलं तर ते शिवसैनिक होते. शिवसेना तेव्हाची शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या काळातली शिवसेना, जेव्हा मनसेची निर्मिती झाली राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी मनसे स्थापन केली त्यावेळेची शिवसेना ही पूर्णपणे हिंदुत्ववादी विचारांनी चालणारी होती. राज ठाकरेंनी पहिल्यांदा काय केलं तर त्यांनी उत्तर म्हणजे इथले लोकल वर्सेस परप्रांतीय हा मुद्दा आणला, जोही पुन्हा शिवसेनेचाच तेव्हाचा शिवसेना स्थापन झाली तेव्हाचा मुद्दा होता, कारण त्यावेळेला त्यांनी दक्षिण भारतीयांविरोधात आंदोलन छेडलेलं होतं. त्यानंतरचा त्यांचा पुढचा मुद्दा काय होता, अर्थातच हिंदुत्ववादी चेहरा म्हणून स्वतःला पोर्ट्रे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुढच्या निवडणुकीमध्ये काय झालं, मधल्या एका निवडणुकीमध्ये अचानक त्यांनी म्हणजे सुरुवातीला नरेंद्र मोदींना पाठिंबा मग महाविकास आघाडी म्हणजे लाव रे तो व्हिडिओवाला जो प्रकार होता आणि आता पुन्हा एकदा कुठेतरी हिंदुत्ववादी चेहरा हिंदुत्ववादी ओळख भगवी शाल असे सगळे फोटो पोर्ट्रे होत असतानाच आता पुन्हा कुठेतरी त्यांनी महायुतीला पूरक अशी भूमिका घेतलेली आहे का काय असं वाटायला लागले. आणि पूरक मी यासाठी म्हणतेय
की थेट जाहीरपणे राज ठाकरे काय म्हणतायत आज, तर राज ठाकरे असं म्हणतायत की महायुतीचा म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि तो मनसेच्या साथीने. एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे त्यांनी हे स्टेटमेंट दिलं, त्यामुळे आपली भूमिका काय आहे, आपला अलायन्स काय आहे हे त्यांनी क्लिअर केलंय. पण भाजप तशी भूमिका घेत आहे का, तर देवेंद्र फडणवीस तसं म्हटलेत की आमची काही चर्चा झालेली नाही अशा पद्धतीची आत्ताच्या टप्प्यावरती. एकीकडे एकनाथ शिंदे राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस राज ठाकरे, इतर नेत्यांची राज ठाकरेंबरोबर होणारी भेट या पडद्यामागच्या घडामोडी, आणि दुसऱ्या बाजूला भाजपने जाहीरपणे घेतलेली ही भूमिका, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आत्ता तरी जे चित्र दिसत आहे ते एकमेकांना पूरक भूमिका घेत आहेत. आणि अर्थातच जेव्हा वोट डिव्हिजन होतं तेव्हा त्याचा फटका महाविकास आघाडीला बसतो हे आपण यापूर्वीही बघितलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग झाला, वंचित बहुजन आघाडी आणि MIM एकत्र येऊन हा प्रयोग झाला. यावेळी तर अक्षरशः हरियाणा पॅटर्न राबवला जातोय का काय अशा पद्धतीने बंडखोरीचा प्रकार आहे. त्याचबरोबर वेगवेगळे म्हणजे परिवर्तन महाशक्तीचा पक्ष आहे, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आहे, रिंगणामध्ये इतरही काही पक्ष आहेत आणि स्थानिक पातळीवरती सुद्धा झालेल्या बंडखोऱ्या आहेत, मनसेसारखा फॅक्टर आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्यामध्ये आणि मुळातच ही निवडणूक होतीय त्याच्यात लोकांचा एक गोंधळ म्हणजे लोकांनाही गोंधळून टाकणारे दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना आणि मग भाजप आणि काँग्रेस, म्हणजे मुळातच हे सहा पक्ष, त्यात आलेले ह्या सगळ्या इतर स्थानिक सगळे पक्ष किंवा स्थानिक पातळीवरती परिणाम करणारे पक्ष, पक्ष स्थानिक नाही आहेत, आणि या सगळ्या वोट डिव्हिजनमधनं होणारं ध्रुवीकरणाचा परिणाम, या सगळ्या फॅक्टर्सचा हा सगळा हा खेळ आहे. आणि त्यामुळे कुठेतरी मनसे जिथे आहे तिथे वोट डिव्हिजन होणं आणि त्याचा महाविकास आघाडीला फटका बसणं अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी एका काय हे चित्र दिसतंय. उदाहरण आपण घ्यायचं झालं तर हडपसर मतदारसंघामध्ये आत्ता दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर आहेत, तिथे मनसे त्यांच्या विरोधात आहे. किंवा पण दुसरं बघितलं, पुण्यामध्येच आपण दुसरं उदाहरण बघितलं तर कसबा मतदारसंघामध्ये किंवा कोथरूड मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप अशी स्ट्रेट फाईट आहे, तिथे मनसे रिंगणात आहे. कसब्यामध्ये भाजप आणि काँग्रेसची फाईट आहे, तिथे मनसे रिंगणात आहे. सो हा मनसे फॅक्टर कसा काम करणार आहे. किंवा कसब्यामध्ये आपण पाहिलं तर परिवर्तन महाशक्तीकडनं कमल व्यवहार ज्या काँग्रेसच्या होत्या त्या उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे डिव्हिजन जितकं शक्य होईल तितका आपल्याला फायदा होईल अशी कुठेतरी रणनीती दिसतीये असं म्हणजे आत्ताचं तरी चित्र आहे. तुम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या त्रिकोणाचा उल्लेख केला, पण त्याचवेळी म्हणजे हे एकमेकांना पूरक भूमिका घेतात का असं म्हणालात, पण त्याचवेळी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत असून सुद्धा ते या बटंगे तो कटंगेच्या नॅरेटिव्हला त्यांनी विरोध केला आहे. हे कारण काय म्हणजे यामागे काय कारण आहे? अजित पवार नाही म्हणलं तरी साधारण 45 जागा लढवतात ते, जर का त्या नॅरेटिव्हला विरोध करत असतील तर महायुतीचं काय होईल? महायुतीला अजित पवारांच्या भूमिकेचं म्हणजे अजित पवार मुळात महायुतीमध्ये येणं हेच कोर भाजपचा मुद्दा आजही जाहीरपणे नाराजी बोलून दाखवतोय की या पद्धतीचं अलायन्स झालं हे आम्हाला पटलेलं नाही आहे. लोकसभेच्या वेळेला संघाच्या अनेक लोकांची ही थेट जाहीर भूमिका होती. आज संघाच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू केलेलं आहे, विशेषतः वस्ती पातळीवरती फिरत आहेत. पण अर्बन किंवा जो सुशिक्षित मतदार ज्याला म्हणता येईल, अर्बन नाही पण सुशिक्षित मतदार जो आहे तो आजही यावरती जाहीर नाराजी व्यक्त करताना दिसतोय. आणि दुसऱ्या बाजूला मुळात राष्ट्रवादी आणि अजित पवार कायमच शाहू फुले आंबेडकर हे नावं घेत मोठे झालेले आहेत. ती आयडिओलॉजी त्यांनी म्हणजे सुरुवातीपासून जसे ते महायुतीत आले तेव्हापासून त्यांनी कधीही सोडलेली नाही आहे. कायम त्यांच्या भूमिका जरी भाजपसोबत असलो तरी विकासासाठी सोबत असं म्हणत त्यांनी या भूमिका ते घेत राहिलेले आहेत. आणि कुठेतरी त्यापासून आपण जर फारकत घेतली आणि जेव्हा विशेषतः जेव्हा आपल्याकडे असे उमेदवार उभे आहेत ज्यांना मुस्लिम मतांची गरज आहे, तर त्यावेळेला मूळ भूमिकेपासून आपण फारकत घेतली तर आपल्याला फटका बसेल का काय. यामुळे अजित पवार जाहीरपणे या नरेटिव्हला विरोध करताना दिसत आहेत. पण यातनं कुठेतरी महायुतीतला गोंधळ पण समोर येतोय का काय असं वाटतंय. कारण एक नरेटिव्ह घेऊन एक मुद्दा घेऊन लोकांसमोर जाणं हे अपेक्षित होतं. लाडकी बहीण किंवा विकासाचा मुद्दा हे तशा पद्धतीचे नरेटिव्ह आहेत. योजना वेगवेगळ्या ज्या आणलेल्या आहेत, मोफत शिक्षण योजना असेल किंवा गॅससाठीची जी योजना असेल, मोफत गॅस वाटले जात आहे, ज्येष्ठ नागरिक वयाची योजना असेल, ह्या योजना आणि विकास आणि आम्ही लोकांचे कुठेतरी म्हणजे प्रश्न सोडवतोय, त्यांच्या अडचणींचा अडचणी केटर करतोय असं कुठेतरी जिथे नरेटिव्ह असणं म्हणजे सोशल सोशल वेलफेअरचं जे नरेटिव्ह आहे त्याच्यापासून आता निवडणूक बाजूला जाते आहे. कारण सोशल वेलफेअरचा हा फॅक्टर किती काम करतोय हे कळत नाहीये. आणि अशामध्ये मग आपल्या मूळ विचारधारा ज्या आहेत त्याच्यापासून आपण बाजूला जायचं का, बाजूला गेलं तर मग त्याचा किती फटका बसेल, या सगळ्यामुळे त्यांनी आपली भूमिका फक्त अजित पवार नाही बोलले तर अजित पवारांच्या पक्षामधनं नवाब मलिकांनी अर्थातच नवाब मलिकांनी ती भूमिका घेणं अपेक्षितही आहे. कारण त्यांचा मतदारसंघ मुस्लिम बहुल बहुतांश आहे.
पण नवा मलिकांनी जाहीरपणे वक्तव्य करणं, अजित पवारांनी जाहीरपणे वक्तव्य करणं आणि नाराजी व्यक्त करणं याला काउंटर कशा पद्धतीने केलं जातं आहे याला एकत्रित, कारण आज दोन बाजू अजित पवारांच्या बाबतीत बघायला मिळतात. एका बाजूला त्यांनी हे जाहीरपणे विरोध करणं आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या पक्षातले उमेदवार, म्हणजे मीच जी मुलाखत घेतली योगेंद्र पवारांची त्यात ते असं म्हटले की पुढची दिवाळी पवार कुटुंबाची एकत्र असेल. सो असं जर जाहीरपणे म्हटलं जात असेल तर नेमकं राष्ट्रवादीचं राजकारण काय चाललंय, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का, त्यांना क्लॅरिटी आहे, हे या सगळ्या गोष्टींची उत्तरं कदाचित ही निवडणूक देणारी ठरू शकेल. पण मूळ भूमिकेपासून फारकत घ्यायची नाही आहे. मूळ भूमिका कुठल्याही नेत्यांच्या तोंडून, म्हणजे अगदी भुजबळांपासून अजित पवारांपर्यंत ते तटकरेंपर्यंत सगळ्यांनी कायम ठेवलेली आहे. तटकरे सुद्धा जाहीरपणे बोललेले आहेत की हा महाराष्ट्र नाही, या महाराष्ट्रामध्ये चालणाऱ्या गोष्टी नाहीत, ध्रुवीकरणाला थेट एका अर्थाने विरोध. आणि फक्त इथंच त्यांनी नाही केलं, विशाळगडचं ज्या वेळेला प्रकरण झालेलं होतं त्यावेळेला जाणारा एकमेव नेता सुरुवातीच्या काळामधला अजित पवार होता, त्यामुळे थेट जाऊन लोकांची भेट घेणं, तिथे काय जे झालेलं आहे त्याच्याबद्दल त्यांची नुकसान भरपाईसाठीची पावलं उचलणं, सो आपली लाईन त्यांनी आजपर्यंत सोडली नाही आहे हेच कुठेतरी दिसतंय आणि आत्ताही त्यांची तीच भूमिका दिसते. एकनाथ शिंदे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस हे जे तीन आहेत किंवा या तिघांचे जे पक्ष आहेत यांचे एकमेकांना पूरक विचार असणं आणि अजित पवार थोडेसे त्यापासून बाजूला असतं वैचारिकदृष्ट्या, ही गोष्ट राज ठाकरे किंवा त्यांचा मनसे पक्ष अजित पवारांच्या पक्षाची रिप्लेसमेंट असण्याची नांदी आहे का असं जाहीरपणे थेटपणे आपल्याला म्हणता येणार नाही. कारण जेव्हाही कुठले पक्ष एकत्र येतात कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन येतात आणि अजित पवारांची ताकद कमी झाली आहे का, तर ती लोकसभेला मतदानाच्या स्वरूपामध्ये जरी तशी दिसत असलं तरी विधानसभेमधले त्यांचे जे उमेदवार आहेत ती त्या त्या ठिकाणची अनेक वर्षांपासून रिप्रेझेंटेशन करणारी माणसं आहेत, म्हणजे मुळात ज्यांची ताकद होती अशीच सगळी माणसं राष्ट्रवादीमधनं फुटून अजित पवारांबरोबर गेलेली आहे, म्हणजे सिटिंग आमदार असलेली माणसं, खासदार असलेली माणसं ही त्यांच्यासोबत गेलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या निवडणुका या बहुतांश राज्य पातळीवर काय घडलं यापेक्षा स्थानिक पातळीवर काय मुद्दे आहेत याच्या भोवती फिरताना दिसतात. आणि तो नंबर्सचा जो खेळ आहे की मेजॉरिटी कशी मिळते आहे, किंगमेकर कोण ठरतो आहे आणि कशा पद्धतीने ही मतं आपल्याकडे खेचून आणली जात आहेत, कारण शेवटी जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार नाहीये तिथली राष्ट्रवादीची मतं सुद्धा आज शिवसेना आणि भाजपला नको आहेत का, तर तसं नाहीये. हे सगळं गणित आखण्यामागचं प्रत्येक एका एका मताचा हा सगळा खेळ आहे, एका एका मताचं नियोजन आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड ती मतं कन्वर्ट करण्यासाठी, म्हणजे जरी सगळी 100% राष्ट्रवादीची मतं येणार नाहीत असं गृहीत धरलं तरी जी काही मतं आपल्याकडे वळवता येतील त्याचा जो फायदा घेता येईल त्यासाठीचा हा सगळा, म्हणजे जे काही आत्ता आखलं गेलं आणि वायसे वर्षा अजित पवारांना सुद्धा या मतांची गरज पडते, भाजपची मतं असेल किंवा शिंदेच्या शिवसेनेची मतं असतील. भाजपची मतं स्ट्रेट येत आहेत का, नाही, पण त्यातली 50% जरी मतं आली, 40% जरी मतं आली तरी ती त्यांना फायदेशीर ठरतायत आणि ती गणितं आखून, कारण प्रत्येक ठिकाणी आज या पक्षांकडनं रणनीती, म्हणजे स्थानिक पातळीवर उमेदवार देतानाचा वगैरे भाग झाला पण ग्राउंडवरचे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्र काम करतायत का, ते एकत्र एकमेकांना पूरक भूमिका घेतायत का आणि मग यामध्ये मनसे कुठे आहे, तर स्थानिक पातळीवर आज मनसे भाजपच्या विरोधात भूमिका घेताना दिसतंय जाहीरपणे. ज्या मतदारसंघांमध्ये ते लढतायत तिथे ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात बोलतायत का, तर तितकंसं स्ट्रॉंग नरेशन त्यांचं येत नाही आहे आणि त्यामुळे हे नेमकं समीकरण काय आहे याचाही कुठेतरी विचार केला गेला पाहिजे आत्ता तरी, म्हणजे पुढच्या समीकरणांमध्ये मनसेला किती मतं मिळतील, मनसेचं कोण निवडून येईल का नाही, कारण आज म्हणजे पहिली निवडणूक मनसेची ते आत्ताची निवडणूक जर आपण पाहिली तर प्रत्येक वेळेला त्यांचा वोट शेअरला फटका बसत गेलेला आहे, त्यांचे निवडून येणाऱ्या लोकांना फटका बसत गेलेला आहे. अगदी आत्ताच्या वेळी तर, म्हणजे गेल्या निवडणुकीच्या वेळी तर एक आमदार इथपर्यंत मनसे येऊन ठेपलेली आहे. अशा वेळेला मनसे जेव्हा निवडणूक लढती आहे त्यावेळेला त्यांना आपल्याला प्रूव्ह करायचं स्वतःचं स्थान काय आहे, अशा परिस्थितीमधला हा स्ट्रगल आहे. ते बँक करतायत ते ह्या फाटाफुटीतल्या झालेल्या मुळे होणाऱ्या मतदानावरती, किंवा जे लोक या इक्वेशन्समधनं सुटून गेले त्यांना आपल्याकडे घेऊन आपल्या बाजूला वळवून होणाऱ्या मतदानावरती. अशा वेळेला भाजपसाठी सपोर्टिव्ह जरी ठरू शकणार असला तरी तो अजित पवारांची रिप्लेसमेंट ठरणारा पक्ष असणार नाही. मॅडम, शेवटचा प्रश्न, जेव्हा हिंदुत्वाची चर्चा होते तेव्हा गायपट्ट्याची चर्चा होते आणि गायपट्ट्याची चर्चा झाल्यावर महाराष्ट्राचा उल्लेख होतो, नाही महाराष्ट्र हा गायपट्ट्यापेक्षा थोडा वेगळा आहे, पुरोगामी आहे, फुलेशाह आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे, तर जेव्हा हिंदुत्वाचा विषय निघतो जसा गायपट्टा त्याला रिॲक्ट करतो तसा महाराष्ट्र रिॲक्ट करत नाही कधीच असं सांगितलं जातं, त्याबद्दल काय वाटतं? अर्थातच, म्हणजे पण तो करण्याचा प्रयत्न आहे का काय, किंवा त्या पद्धतीचं रिॲक्शन आणण्याचा प्रयत्न आहे का काय, अशाच पद्धतीने या घडामोडी घडत आहेत. म्हणजे एकीकडे आपण आत्ता मगाशी ज्या दंगली झाल्या त्याच्याबद्दल बोललो, पण दुसऱ्या बाजूला
नरेटिव्ह सेट करण्याचा खेळ, म्हणजे इतिहासातला एक छोटा तुकडा उचलायचा आणि त्याच्याबद्दल बोलायचं. किंवा अगदी या निवडणुकीच्या काही काळ आधीपर्यंत नितेश राणे ठिकठिकाणी भाषणं करत फिरत होते आणि त्या प्रत्येक ठिकाणी काय होत होतं, इस्लामपुरात त्यांनी भाषण केलं, थेट ध्रुवीकरणाचे मुद्दे काढले, तिथे जाऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करायचा प्रयत्न केला. FIR करायसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे एक हे प्रत्येक ठिकाणचा फ्रिक्शन बघायला मिळत होतं आणि कितीही भाषण छोट्या भागासाठी, छोट्या लोकांसाठी, छोट्या ग्रुपसाठी जरी झालेलं असलं तरी त्याची जी त्या परिसरामध्ये होणारी चर्चा आहे त्याचे पडसाद उमटत असतात. पुसे चावळीचा म्हणजे पुसे चावळीच्या दंगलीवरती मी बातमी केली होती गेल्या वेळी, तिथे काय झालं होतं तर तिथे वेगवेगळे असेच घटक एकत्र येत निघालेला मोर्चा, अर्थातच ती त्या पोस्टवरनं जे काही फिरलं त्यातला होणारी रिॲक्शन म्हणून ती समोर आलेली होती. पण आज गावात काय दिसतं आहे तर आजसुद्धा एक वर्ष होऊन गेलं या दंगलीला पण गावामध्ये डिवाइड झालेला बघायला मिळतोय. म्हणजे गावातले लोक म्हणतात की अरे त्यांच्याकडनं आम्ही काय, त्यांच्या लोकांकडनं आम्ही काय घेत नाही. त्यांच्या लोकांकडनं म्हणजे कुणाचं, कुणाकडनं हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे व्यापारावरती होणारा परिणाम असेल किंवा आणि व्यवसायावरती झालेले हे परिणाम दिसतायत सुद्धा. म्हणजे दंगलीतल्या ज्यांना ज्यांना फटका बसलेला होता त्यातला मदतीचा वगैरे भाग झाला, पण जे लोक दंगलीत अरेस्ट झालेले होते, अक्युज्ड आहेत, अशा लोकांच्या मध्ये आणि तिथे जे ज्यांच्यावरती हल्ला झाला होता किंवा जे त्यावेळेस जखमी झालेले लोक होते अशी जी नावं आहेत अशा लोकांच्या दोन्ही जे व्यवसायावरती परिणाम झालेला बघायला मिळतो. आणि त्यामुळे साहजिकच दोन्ही बाजूंनी राग आहे. हा राग कसा व्यक्त होणार आहे हे आता सांगण्यासाठी आपण म्हणजे वेगळ्याने विचार करायची गरज नाही, दोन्ही गट तसाच राग हे करणार आहेत. सो असे प्रयोग महाराष्ट्रात ठिकठिकाणी होताना दिसत आहेत. आणि हे जे कन्वर्ट होणं आहे ना मतांचं, तोच कुठेतरी गायपट्ट्यातला प्रयोग आहे का काय, आणि तो पुन्हा इथे राबवण्याचा प्रयोग आहे का काय, आणि यामुळेच जास्त स्ट्रॉंग मेसेज जायला हवाय जो आत्ता कुठेतरी महाविकास आघाडीकडनं सुद्धा जाताना दिसत नाहीये. की ह्या सगळ्याला म्हणजे बोलत नाहीत का नाही ते तर रिॲक्शन देतात. म्हणजे बटेंगे तो कटेंगेवर उद्धव ठाकरे बोललेले असतील किंवा आदित्य ठाकरेंची रिॲक्शन आले असेल किंवा काँग्रेसकडनं बोललं गेलेलं असेल, पण जेवढा स्ट्रॉंग तो मेसेज जायला पाहिजे, जेवढं त्यांना मतदार म्हणून दोन्ही गटांना केटर करायला पाहिजे, ते कुठेतरी आज होताना दिसत नाहीये. आणि त्यामुळे मग वोटिंग पॅटर्न कुठेतरी आपला बदलतोय का, आणि जसा उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून हा वोटिंग पॅटर्न दिसतो तसाच महाराष्ट्रामध्ये आता दिसायला लागेल का, म्हणजे प्रयोग बराच काळ सुरू आहे, आता परिणाम दिसायला लागतील का काय, या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचलोय. मॅडम खूप खूप धन्यवाद. गेले काही दिवस लाडकी बहीण, लाडकी बहीण किंवा योजनांवर निवडणूक जाईल का अशी चर्चा होती. अशी चर्चा होत असतानाच पुन्हा बटेंगे तो कटेंगेचा विषय आला. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून संविधान हा विषय किंवा संविधान हे नॅरेटिव्ह स्ट्रॉंगली पुढं चालवलं जाईल का त्यावर आपण पुन्हा बोलू. तूर्तास इथेच थांबू.